सरकार विकणार महुआ, मोहाची दारू। केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाने महुआ या नावाने मोहाच्या फुलांची दारू बाजारात आणून विकण्याचा निर्णय घेतला आहे। आदिवासी सहकारी व्यापारी विकास फेडरेशनचे कार्यकारी संचालक प्रवीण कृष्ण यांनी सांगितलं की बकार्डी कंपनीची ब्रीजर ही सौम्य दारू आहे, तशा प्रकारची सौम्य दारू म्हणून महुआची विक्री केली जाणार आहे। यासाठी फेडरेशनने IIT दिल्लीशी करार केला आहे। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक अशा अनेक राज्यातील आदिवासी भागात मोहाची झाडं आढळतात। मोहाच्या झाडाला लॉगिफोलिया किंवा बटर ट्री असं नाव आहे। या झाडाचं खोड, फळ आणि फुलं औषधी असतात। आदिवासींच्या घराघरात ही फुलं गोळा करतात। काही जण ही फुलं विकतात। जामपासून साबणापर्यंत अनेक गोष्टीत याचा उपयोग होतो। आदिवासी ही फुलं गोळा करतात आणि ती सुकवून त्याची दारू बनवतात। ही प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याने घरातच दारू बनवली जाते। या दारूत कोणतंही रसायन मिसळलं जात नाही, त्यामुळे ही केवळ फुलातून बनवलेली शुद्ध दारू मानली जाते। मोहाचं तेल हे चर्मरोग, डोकेदुखी, हाडांची दुखणी यावर उत्तम औषध मानलं जातं। त्याचप्रमाणे मोहाची दारू औषधी असल्याचं आदिवासी मानतात। रोज सकाळी मोहाची दारू घेतल्याने हाडांची मजबूती वाढते अशी मान्यता आहे। आदिवासी समाजात पुरुष आणि महिला दोघेही मोहाची दारू पितात। आता याच दारूत आलं, अजवैन, डाळिंबाचे दाणे टाकून ती वेगवेगळ्या चवीची बनवली जाईल आणि महुआ नावाने विकली जाईल।